मित्र हो, शरीरामध्ये कॅल्शियमची गरज काय असते? शरीरामध्ये कॅल्शियम नेमकं काय काम करतं? जर समजा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर ती कशी ओळखायची? त्याची चिन्ह लक्षणं कुठली असतात? दररोजच्या आहारामध्ये असे कुठले पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळं आपल्याला दिवसभरामध्ये लागणारं कॅल्शियम पुरेशा प्रमाणामध्ये मिळेल आणि आपल्याला कॅल्शियमची कमतरताच होणार नाही? यासोबतच शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम झालं तर त्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात? किडनी स्टोन होऊ शकतो का? सोबतच दुधामधून कॅल्शियम मिळतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं, परंतु दुधाशिवाय इतर कुठले 5 मुख्य पदार्थ आहेत ज्याच्या माध्यमातून दुधापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कॅल्शियम आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या मिळू शकतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तर हो, व्हिडिओ मधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा पाहूया, शरीरामध्ये कॅल्शियमची गरज का बरं असते? शरीरामध्ये नेमकं कॅल्शियम काय काम करतं? तर लक्षात ठेवा, शरीरामधलं सगळ्यात महत्वाचं खनिज ते म्हणजे कॅल्शियम, आणि हे कॅल्शियम आपल्याला शरीरामध्ये 5 प्रकारे मदत करतं. नंबर 1, आपल्या हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होते. नंबर 2, हाडं आणि दातांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्या आजारापासून आपला बचाव होतो. नंबर 3, आपल्या मांसपेशी चांगल्या बळकट होतात. नंबर 4, आपल्या शरीरातील मज्जातंतू, मज्जापेशी, नर्व टिश्यू चांगल्या मजबूत राहून त्यांच्या आजारापासून आपला बचाव होतो. आणि नंबर 5, स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळी व्यवस्थित येण्याच्यासाठी, हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राखण्याच्यासाठी, मासिक पाळीच्या तक्रारीपासून दूर राहण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे हे कॅल्शियम खनिज आपल्याला मदत करत असतं. यावरून आपल्याला आपल्या शरीरातील कॅल्शियमचं महत्व समजून येतं. त्यामुळं आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी होणार नाही याची काळजी आपण आवर्जून घेतली पाहिजे. काही जण म्हणतात, डॉक्टर साहेब मी तर सगळंच खातो, नॉनव्हेज खातो, व्हेज खातो, फळं खातो, पोटभर जेवतो, वेळेवर जेवतो, तरी सुद्धा मला कॅल्शियमची कमतरता होते. तर मित्र हो, शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होण्याची 7 मुख्य कारणं आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश नसणं किंवा कमी असणं. नंबर 2, आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असणं, परंतु तो कॅल्शियमयुक्त पदार्थ शरीरामध्ये न पचणं, न शोषला जाणं आणि ते कॅल्शियम शरीराला व्यवस्थित लागू न होणं, ज्याला आपण कॅल्शियम ऍब्सॉर्प्शनचा प्रॉब्लेम असं म्हणतो. मग हा प्रॉब्लेम पचनशक्ती खराब झाल्यामुळे असेल, कुठली औषध गोळ्या तुम्हाला चालू असतील तर त्याचा परिणाम म्हणून देखील कॅल्शियमच्या शोषणामध्ये बाधा येते. नंबर 3 कारण आहे, दिवसभरामध्ये जास्तीची चहा, जास्तीचा कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, फास्ट फूड, जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ जास्त प्रमाणामध्ये घेणं. नंबर 4, आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये मीठ घेणं किंवा खारट पदार्थ खाणं. नंबर 5, शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं. नंबर 6, व्यायामाचा अभाव असणं. आणि नंबर 7, सगळ्यात महत्वाचं, जसं जसं वय वाढेल तशी तशी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासण्याची शक्यता जास्त असते, कारण जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं आतड्यांची कॅल्शियम शोषून घेण्याची जी क्षमता असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. अजून त्यातल्या त्यात जर स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्त्रियांची मासिक पाळी जेव्हा हळूहळू बंद व्हायला लागते, ज्याला आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असं म्हणतो, अशा वेळी स्त्रियांच्या शरीरामध्ये असणारा जो इस्ट्रोजन नावाचा हार्मोन आहे तो कमी होतो आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष कॅल्शियमच्या ऍब्सॉर्प्शनवरती होतो, कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमवरती होतो आणि परिणामी या स्त्रियांच्या मध्ये उतार वयामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. परिणामी त्यांची हाडं ठिसूळ होतात, सांधे दुखायला लागतात, अंग दुखायला लागतं, काही तक्रारी अजून हृदयविकाराचा धोका देखील जास्त वाढतो या काळामध्ये. तर ही झाली सगळी कॅल्शियम कमी होण्याची मुख्य 7 कारणं. आता आपण 3 महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत, आहारामध्ये असे कुठले पदार्थ आहेत जे घेतल्यामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता अजिबात होणार नाही, नैसर्गिकरित्या आपल्याला कॅल्शियम चांगल्या प्रकारे मिळू शकेल, कुठलंही कॅल्शियम सप्लिमेंट आपल्याला घ्यायची गरज पडणार नाही. पण त्याआधी आपल्या शरीरामध्ये खरंच कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे का? खरंच आपल्या शरीराला आहारातून कॅल्शियम घेण्याची गरज आहे का हे ओळखणं अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा विनाकारण आपण कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ले आणि जास्तीचं कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये झाले तर त्याचा विपरीत परिणाम देखील आपल्याला होऊ शकतो. त्यामुळं आपल्या शरीराला खरंच गरज आहे का हे कसं ओळखायचं, शरीर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर कुठले सिग्नल्स देतं हे आपण पाहूया. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं, मान, पाठ आणि कंबर दुखणं. सतत कुठलंही काम न करता, कष्ट न करता सतत मानपाठ दुखत असेल हे एक महत्वाचं लक्षण आहे कॅल्शियम कमी असण्याचं. दुसरं, नख सतत आपली तुटतात, हात लावला तरी तुटतात किंवा नखांवरती पांढरे पांढरे धब्बे आपल्याला दिसायला लागतात, पांढऱ्या पांढऱ्या रेघा आपल्याला दिसायला लागतात. नंबर 3, हाडं ठिसूळ होतात, थोडं जरी पडलं तरी लगेच फ्रॅक्चर होतं, बसताना उठताना सांध्यामध्ये कटकट आवाज येतो, करकर आवाज येतो, हाडं दुखायला लागतात, खूप जास्त थकवा येतो, कुठलंही काम न करता बसल्या बसल्या देखील किंवा थोडं जरी हलकं फुलकं शारीरिक काम केलं किंवा मानसिक काम केलं की लगेच आपलं मन किंवा शरीर थकायला लागतं. दुसरं लक्षण, दात आणि हिरड्यांचे आजार खूप व्हायला लागतात, दात ठिसूळ होतात, दात लगेच पडायला लागतात,
पिठी दात होतात, दातांची क्वालिटी खराब होते, वारंवार दाताच्या तक्रारी वाढतात. पुढचं लक्षण आहे हातापायाला नेहमी मुंग्या येणं आणि हातापायामध्ये गोळे येणं किंवा बधिरपणा येणं. अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर समजून जा की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली. मग आता अशी कमतरतेची लक्षणं जर दिसली तर ती आपल्याला भरून काढायची. औषध गोळीशिवाय आपल्याला भरून काढता येऊ शकतात. नैसर्गिकरित्या आपल्याला शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते. ती कशी? तर आहारामध्ये असे काही पदार्थ आपण घेऊ शकतो ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता आपण चांगल्या प्रकारे भरून काढू शकतो. या आजारापासून, या सगळ्या त्रासापासून आपण मुक्त होऊ शकतो कायमस्वरूपासाठी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतं की बाबा कॅल्शियमसाठी दूध हा महत्वाचा पदार्थ आहे, घटक आहे, जो की खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कॅल्शियम देऊ शकतो. परंतु हल्ली खूप मोठ्या लोकसंख्येच्या मानानं दुधाचं उत्पादन कमी झालंय. उत्पादन कमी झालं आणि मागणी वाढली तर अर्थातच साहजिकच त्या ठिकाणी दुधामध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामध्ये पाणी असेल, अजून कुठले भेसळयुक्त पदार्थ असतील, दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही कमी झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये आपण दूध पिणं कितपत योग्य आहे किंवा ते कितपत आपल्या शरीराला लागू पडतं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. किंवा बऱ्याच जणांना दूध खाल्ल्यानंतर त्रास होतो, पोटामध्ये गॅस होतो, संडास लागते किंवा मळमळ उलटी होते, पोटगच्च होतं, की अर्थात त्यांना दुधाची अलर्जी असते, दूध पचतच नाही. किंवा काही लोक असे असतात की ज्यांना दूध अजिबातच आवडत नाही, दुधाचा वास किंवा दुधाची चव किसन बसलेली असते, अगोदर खूप दूध पिलेलं असतं किंवा खाल्लेलं असतं, आता ते पितच नाही. आणि मग या सगळ्या कारणांच्यामुळे जर आपल्याला दूध प्यायचं नसेल तर आपण इतर कुठले पदार्थ आहारामधून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला दुधापेक्षा जास्त पटीनं, कित्येक पटीनं चांगल्या प्रकारे नैसर्गिक कॅल्शियम मिळू शकतं. असे कुठले 5 पदार्थ आहेत नीट लक्ष देऊन ऐका. जे पदार्थ घरामध्ये सहज उपलब्ध आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही, बाहेर जास्त बनवण करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, या 5 पदार्थांच्या मधून कॅल्शियम तर तुम्हाला दुधापेक्षा जास्त मिळणारच आहे, पण यासोबतच इतर देखील पोषक तत्व, जीवनसत्व, खनिज तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे तीळ. मित्र, हो 100 ml दुधामधून फक्त 125 mg इतकं कॅल्शियम मिळतं. मात्र याच्या तुलनेमध्ये 100 g तिळामधून आपल्याला जवळपास 950 mg इतकं कॅल्शियम मिळतं. म्हणजेच दुधापेक्षा तिळामध्ये 8 ते 10 पटीनं कॅल्शियम जास्त आहे. शिवाय या तिळांच्या मध्ये असणारं मॅग्नीज, मॅग्नेशियम आणि झिंक यामुळं खाल्लेलं कॅल्शियम शरीरामध्ये चांगलं शोषून घेण्यासाठी देखील मदत होते. तसंच या तिळांच्या मध्ये असणारा सिसॅमिन नावाचा जो घटक आहे यामुळं सांध्यांना वंगण मिळतं. जर तुमचे सांधे कडकट वाजत असतील, उठता बसता त्रास देत असतील, खूप दुखत असतील, इन्फ्लॅमेशन झालं असेल म्हणजेच त्यांच्यामध्ये वेदना होत असतील, लाल झाले असतील, सूज आली असेल, तर ही देखील कमी होण्यासाठी या तिळांच्या मध्ये असणाऱ्या सिसॅमिनमुळे आपल्याला चांगला फायदा होतो. तिळांच्या मध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळे सांध्याच्या तिथं असणारी जी गादी आहे, खास करून गुडघ्याच्या सांध्याच्या तिथं असणारी जी गादी आहे, ती चांगली सुरक्षित राहण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते. तसंच या तिळांच्या मध्ये हेल्दी फॅट अर्थात हेल्दी चरबी असते. आणि मुख्य म्हणजे कॅल्शियम हे फॅट सॉल्युबल मिनरल आहे, फॅट सॉल्युबल खनिज आहे. त्यामुळे जर तुम्ही तिळाच्या माध्यमातून कॅल्शियम घेत असाल तर ते चांगल्या प्रकारे लागू पडण्याची शक्यता देखील जास्त आहे. आता हे तिळ खायचे कसे? तर तुम्ही तिळगुळाचे लाडू करू शकता, तिळगुळाची पोळी करू शकता, किंवा भाजीमध्ये चपातीला, भाकरीला, धपाट्याला तुम्ही तिळ लावू शकता, तिळाची चटणी खाऊ शकता, किंवा तिळ, बडीशोप, ओवा आणि जवस टाकून मुखवास देखील करू शकता, जो मुखवास तुम्ही प्रत्येक जेवणानंतर चावून खाऊ शकता. त्यामुळे तिळासोबत इतर पदार्थांचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल. यासोबतच या तिळाच्या तेलानं तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या मांसपेशींना, सांध्यांना किंवा दुखणाऱ्या भागाला, हाडांना मसाज करून 15 ते 20 मिनिट ओळ्या उन्हाला जर बसलात तर याच्यापासून देखील तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला ही समस्या तर कमी होतेच, सोबतच व्हिटॅमिन डी देखील चांगलं मिळतं. आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी एकत्रितपणे तुमची हाडं, मांसपेशी चांगल्या प्रकारे मजबूत करतात. मज्जासंस्था चांगली मजबूत होते. मुंग्या येणं, गोळे येणं, हातपाय दुखणं हा त्रास तुमचा पळून जातो. यासोबतच हे व्हिटॅमिन तुम्हाला मशरूम किंवा डेअरी प्रोडक्ट मधून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे कुळीथ. 100 ml दुधामधून फक्त 125 mg इतकं कॅल्शियम मिळतं. याच्या तुलनेनं 100 g कुळीथामधून आपल्याला जवळपास 300 mg इतकं कॅल्शियम मिळतं. म्हणजे जवळपास दुधाच्या 2 ते 3 पटीनं कॅल्शियम या कुळीथामधून आपल्याला मिळतं. ज्या लोकांच्या पित्ताशयामध्ये खडे झालेत किंवा किडनीमध्ये खडे झालेत अशा लोकांसाठी जर कॅल्शियम घेण्यासाठीचा चांगला स्त्रोत कुठला असेल तो म्हणजे कुळीथाचं धान्य. आता हे कुळीथ कसं खायचं? तर कुळीथाची डाळ असते, इतर डाळी जसं आपण खातो तशाच पद्धतीने ही डाळ देखील तुम्ही खाऊ शकता. मग भाजीमध्ये टाकू शकता, त्याला मोड आणून तुम्ही खाऊ शकता. मात्र खात असताना शिजवून भिजवून चांगल्या प्रकारे तुम्ही खाल्ली पाहिजे. यासोबतच इतर देखील धान्य आहे ज्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम चांगले मिळतं. जसं की राजमा आहे. 100 g राजमामध्ये आपल्याला साधारण 250 ते 350 mg इतकं कॅल्शियम मिळतं. काळे हरभरे आहेत. साधारण 100 g काळ्या हरभऱ्यांच्या मधून आपल्याला
225 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. 100 ग्राम हिरव्या मुगामधून आपल्याला साधारण 150 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. 100 ग्राम तुरडाळीमधून आपल्याला साधारण 130 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. 100 ग्राम हरभऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला साधारण 125 ते 130 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. त्यामुळे नक्कीच कुळीचा सोबत इतर देखील डाळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमच्या साठी आवर्जून समाविष्ट करा. तिसरा महत्वाचा पदार्थ आहे दुधापेक्षा जास्त पटीनं कॅल्शियम देणारा, तो म्हणजे नाचणी. 100 ग्रॅम नाचणीमधून साधारण 300 ते 350 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आपल्याला मिळतं. यासोबतच या नाचणीच्या मध्ये गहू, तांदूळ किंवा इतर धान्यांच्या तुलनेनं 10 पटीनं जास्त कॅल्शियम मिळतं. या कॅल्शियम सोबतच या नाचणीमध्ये फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे पोट चांगलं साफ होतं, पचनशक्ती चांगली राहते. पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो. त्यामुळे ज्या लोकांना हायपर टेन्शन आहे म्हणजेच बीपी वाढलेला आहे, बीपीची गोळी चालू आहे, त्यांनी देखील नाचणी त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करावी. शिवाय या नाचणीच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न अर्थात लोह आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन बनतो. ज्या लोकांना अनिमिया अर्थात रक्त कमी असतं, खास करून महिलांच्या मध्ये, किंवा ज्या लोकांना रक्तस्रावाचे आजार आहेत, मूळव्याध वगैरे आहेत, अशा लोकांनी देखील नाचणी खाल्ली तर त्यांना रक्तवाढीसाठी चांगला फायदा होऊ शकतो. किंवा वाढीच्या वयातील जी मुलं असतात त्यांच्यासाठी देखील नाचणी अत्यंत फायदेशीर आहे, ज्यामुळे त्यांना कॅल्शियम मिळण्यामुळे त्यांची हाडं देखील मजबूत होतात, त्यांच्या हाडाची मांसपेशींची वाढ चांगली होईल आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या रक्तवाढीसाठी देखील याचा फायदा होईल. या नाचणीचं तुम्ही भाकरी करू शकता, दिरड करू शकता किंवा इडली करू शकता. अनेक रेसिपी तुम्हाला याच्या करता येऊ शकतात. तुम्ही युट्यूबवरती या रेसिपीज पाहू शकता, आवर्जून नाचणी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. कारण सगळ्या प्रकारच्या मिलेट्स मध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम कुठं असेल तर ते म्हणजे नाचणीमध्ये. त्यामुळे आपण नाचणीला पॉवर हाऊस ऑफ कॅल्शियम असं देखील म्हणतो. चौथा महत्वाचा पदार्थ आहे राजगिरा. 100 ग्रॅम राजगिऱ्यामधून साधारण 350 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. या राजगिऱ्यामध्ये जवळपास 9 प्रकारची वेगवेगळी अमायनो ऍसिड्स असतात, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन चांगलं बनण्यासाठी फायदा होतो. सहज उपलब्ध असणारा आणि स्वस्त असणारा राजगिरा आवर्जून खा. याचे तुम्ही लाडू खाऊ शकता, याच्या लाह्या तुम्ही दुधातून खाऊ शकता किंवा याचा शिरा देखील तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्वाचं, या राजगिऱ्यामध्ये ग्लुटेन अजिबात नाही, ग्लुटेन फ्री धान्य आहे, त्यामुळं पचनशक्तीचं आरोग्य चांगलं राहतं, पचनशक्तीला धोका अजिबात होत नाही. शिवाय राजगिरा यामुळे शरीरामध्ये चांगला पसला देखील जातो आणि पसल्यानंतर याच्यामधली सगळी पोषक तत्व चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शोषली देखील जातात. आणि पाचवा महत्वाचा पदार्थ आहे कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये देणारा, तो म्हणजे चिया सीड. 100 ग्रॅम चिया सीड्स मध्ये साधारण 600 ते 650 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असतं. परंतु दररोज 100 ग्रॅम चिया सीड घेणं हे आपल्यासाठी चांगलं नाही, त्यासाठी तुम्ही दररोज फक्त 1 चमचा चिया सीड घेणं आवश्यक आहे. मग ते चिया सीड तुम्ही सलाड मधून घेऊ शकता, त्याची कोशिंबीर मध्ये वापर करू शकता. चिया सीड्स मध्ये कॅल्शियम बरोबर फायबर देखील मुबलक प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे पोट साफ होण्यासाठी फायदा होतो. अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहतं, प्रतिकार शक्ती चांगली सुधारते. मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे हाडं आणि दात देखील चांगल्या प्रकारे मजबूत होतात. हे झाले 5 मुख्य पदार्थ ज्याच्या माध्यमातून आपल्याला दुधापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कॅल्शियम मिळतं. त्यामुळे शरीरामध्ये जर कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं तुम्हाला दिसून येत असतील तर या 5 पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये दररोज नियमितपणे समाविष्ट करा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तुमच्या सगळ्या समस्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या त्या नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल कुठल्याही औषधोपचाराशिवाय. आता पाहूया सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा. शरीरामध्ये जर कॅल्शियम जास्त झालं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात का? किडनी स्टोन होऊ शकतो का किंवा गॉलब्लॅडर स्टोन होऊ शकतो का? तर नक्कीच असं अजिबात नाही. फक्त आणि फक्त आहारामधून घेतलेल्या कॅल्शियममुळे तुम्हाला किडनी स्टोन अजिबात होत नाही. किडनी स्टोन होण्यामागे अनेक बरीच कारणं आहेत, त्यामध्ये मग तुमची लाईफस्टाईल असेल, पाणी पिण्याचं प्रमाण असेल, तुमच्या आजूबाजूचं वातावरण असेल, तुमचं भौगोलिक स्थान असेल, तुमच्या पाण्यामध्ये असणारे क्षार असतील, तुमची एकूण जीवनशैली असेल, तुमचा आहार विहार असेल, तुमची अनुवंशिकता असेल, जेनेटिक्स असतील, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथलं वातावरण किंवा तापमान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला किडनी स्टोन होण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे फक्त आणि फक्त आहारातून घेतलेल्या कॅल्शियमयुक्त पदार्थामुळे किडनी स्टोन होतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट तुम्ही आहारातून या सगळ्या पदार्थांच्या माध्यमातून जर कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट नावाचे जे स्टोन आहेत हे स्टोन होण्यापासून देखील बचाव होतो. अशा प्रकारचे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन तुम्हाला वारंवार होत असतील तर नक्कीच तुम्हाला या आहारातील कॅल्शियमचा चांगला फायदा होतो, हे स्टोन कमी करण्यासाठी किंवा पुन्हा पुन्हा होणार नाही याच्यासाठी. पण मात्र जर तुम्हाला ऑक्झॅलेटचे स्टोन जास्त होत असतील तर अशा वेळी आहारातून पालक, बीट आणि ब्लॅक टी आवर्जून वर्ज्य करा. यासोबतच दिवसभरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्या, खारट पदार्थ कमी खा, साखरयुक्त पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स वर्ज्य करा, पूर्णपणे बंद करा, लाईफस्टाईल चांगली ठेवा, ताणतणावापासून दूर राहा, दररोज नियमितपणे व्यायाम करा,
चांगला आहार विहार घ्या, रात्री शांत समाधानकारक झोप घ्या, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाचं व्यसनांच्या पासून दूर राहा. नक्कीच तुम्हाला या किडनी स्टोन पासून दूर राहता येईल आणि चांगल्या प्रकारे आहाराच्या माध्यमातून कॅल्शियम शरीरामध्ये घेता येईल आणि ते तुम्हाला शरीराला चांगलं लागू पडेल. तुम्हाला कॅल्शियमची कमतरता कधीच होणार नाही, नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रकारे टिकून राहील. आणि अजून एक महत्वाचं, कॅल्शियमच्या साठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅल्शियमयुक्त गोळ्या म्हणजे सप्लिमेंटरी गोळ्या अजिबात घेऊ नका, कारण या गोळ्याचा परिणाम म्हणून तुम्हाला किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो. नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कॅल्शियम या अत्यंत महत्वाच्या खनिजाबद्दल शास्त्रीय माहिती मिळू द्या. त्यांना याचा फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील ते दुवा देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तूर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद.